शेतकऱ्यांची आणि कामगारांची गेल्या कित्येक वर्षाची थकीत देणी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगलीने दिलेली नाही, ती थकवलेली आहेत. कामगारांचे पगार, कित्येक महिन्यांचे पगार, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत. ते बिचारे आता इतके थकलेले आहेत, वय झालेलं आहे, त्यातले बरेचसे कामगार हे येणी मिळतील अशी अपेक्षा करत करत झिजून झिजून मेले. आणि गेली कित्येक वर्षे वसंतदादा आणि त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्या ताब्यात हा कारखाना आहे आणि त्यांच्या काळातलीच ही देणी आहेत. याबाबत आम्ही गेले कित्येक दिवसापासून हा कारखाना चालू राहावा आणि शेतकऱ्यांचंही ऊस तिकडं जावा, कामगारांचे कामं टिकून राहावीत यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सरफेसी कायद्याने ज्यावेळी हा कारखाना चालवाय द्यायचा प्रस्ताव आणला आणि तो चालवायला दिला, त्या करारामध्ये प्रलंबित तो करार ठेवलेला आहे, जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे. कारण ही कामगारांची आणि शेतकऱ्यांची देणी बुडवता यावीत, याबाबत कुठलाही निर्णय काय झाला हे कारखान्याचे चेअरमन, युनियनची सगळी मंडळी काहीही सांगत नाहीत, जिल्हा मध्यवर्ती बँकही सांगत नाहीत. याबाबत 1 एप्रिल 2017 राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत सांगलीत झालेल्या बैठकीमध्ये आम्हा सगळ्या लोकांना त्यांनी आश्वासित केलेलं होतं की तुमची देणी या कराराच्या वेळी आम्ही देऊ. करार होऊन महिना उलटला, करारही प्रलंबित असल्याचं कळतं.